वेलकम बैक टू यूट्यूब चैनल नॉलेज क्रीड़ा। तर विद्यार्थी मित्रांनो, फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, ज्याची तुम्ही वाट बघत होते की आमचा जो कॅपराउंड 1 आहे तर तो कधी सुरू होणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो फायनली त्याच्याबद्दल पूर्णच्या पूर्ण डिटेल व्हिडिओ हा होणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळणार आहे कधी सुरू होणार आहे आणि कोणत्या डेटला सुरू होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर बघा की तुम्हाला जे काय करायचं की हा व्हिडिओ एवढा शेअर करा जेणेकरून फार्मसीचा प्रत्येक विद्यार्थी आपल्यासोबत जोडला गेला पाहिजे। कारण की ॲडमिशनची जी प्रोसेस आहे, जी कॅपराउंडची प्रोसेस आहे, ती एवढी महत्त्वाची असते की ज्यामध्ये प्रत्येक स्टेप तुम्हाला समजून घेणे खूप इम्पॉर्टंट असते। सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, नंतर कॅपराउंडची ऑप्शन फॉर्म, प्रत्येक गोष्ट समजून घेणे खूप इम्पॉर्टंट असते। त्यामुळे आपण जे आहे फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्टेप बाय स्टेप इथं पुढे जाणार आहोत, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी समजून सांगणार आहे। म्हणून जे आहे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की यामध्ये तुमचाच फायदा आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथं करणार आहे। तर बघा, ऑल डिटेल आपण बघणार आहे, त्या अगोदर चॅनलवरती नवीनसा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर की जे लास्ट डेट आहे फार्मसीच्या रजिस्ट्रेशनची, तर ती आहे 12 नोव्हेंबर। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जे रजिस्ट्रेशनच्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट्स आहेत तर ते 1 ते 2 वेळा इथं एक्सटेंड झाल्या आणि आतापर्यंत 12 नोव्हेंबर पर्यंत आता रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे। तर यापुढे ह्या डेट्स आहेत तर ते आता पुढे एक्सटेंड होणार नाही आहेत माझ्या एक्सपेक्टेशन नुसार। कारण की तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी जे कॅपराउंड असतात जवळपास त्याला 1 ते 1.5 महिना कसा तरी पाहिजेत असतो। आणि बघू शकता तुम्ही डिसेंबर आणि जो तुमचा नोव्हेंबर आहे, हाफ नोव्हेंबर, हाफ महिने जवळपास 10 दिवस त्यामधले, तर असे तुम्हाला 1 ते 1.5 महिना ऍडमिशन प्रोसेससाठी पाहिजेच। त्यामुळे माझ्या एक्सपेक्टेशननुसार आता ते डेट एक्सटेंड होणार नाही आहे, ठीक आहे। असं आपण कन्सिडर करू आताच्या कंडिशनला की 12 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे तुमच्या रजिस्ट्रेशनची फार्मसीसाठी, ओके। त्यानंतर आता तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तर ती लागणार आहे 14 नोव्हेंबरला। तुम्हाला जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती डेट दिलेल्या आहेत की 14 नोव्हेंबरला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की तुमचा मेरिट नंबर जो असतो तो तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे तुमचं नेम त्यामध्ये येते का ते सुद्धा तुम्हाला चेक करावं लागणार आहे। म्हणजेच काय, एकूण जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याबद्दल तुम्हाला एक स्पेशली डिटेल व्हिडिओ मी देणार आहे, त्याचं तुम्ही अजिबातही टेन्शन घेऊ नका। नंतर जे आहे तुमची इथं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। आता फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार, बघा 14 तुमचा जो आहे हे लागल्यानंतर, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर 17 तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे तुम्ही इथं ग्रेव्हन्स सेंड करू शकता। म्हणजे जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये जर काही चुका असतील तर ते तुम्ही 17 तारखेपर्यंत ऑनलाईन तुमच्या लॉग इनवरून सेंड करू शकता। म्हणजे कोणाचे कॅटेगरी असेल किंवा कोणाचे मार्क्स करेक्ट नसतील, एमएसटी सीईटीचे किंवा 12वीचे किंवा 10वीचे असे मार्क्स जर करेक्ट नसतील तर ते तुम्ही ग्रेव्हन्स लेटर सेंड करू शकता 17 तारखेपर्यंत। आणि त्यानंतर 19 नोव्हेंबरला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। आता फायनल मेरिट लिस्टमध्ये शॉर्टमध्ये सांगतो, यामध्ये तुमचं जे नेम असेल, जे सुद्धा तुमचा मेरिट नंबर असेल, त्या मेरिट नंबरच्या बेसिसवरती जो फायनल मेरिट लिस्टमध्ये लागणार आहे त्या मेरिट नंबरच्या बेसिसवरती तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे तुमच्या कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये, ठीक आहे। तर फायनल मेरिट लिस्ट 19 नोव्हेंबरला लागणार आहे। आता बघा, त्यांनी हे जे डेट्स आहेत 19 तारखेपर्यंत दिले आहेत की 19 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणून। मग आता कॅपराउंड कधी सुरू होणार तर एक्सपेक्टेड, बघा माझं मी सांगत आहे, एक्सपेक्टेड लास्ट वीक ऑफ नोव्हेंबरमध्ये तुमचा जो कॅपराउंड 1 आहे पूर्ण शेड्यूल येणार आहे, ऑप्शन फॉर्म प्लस तुमचं जे सुद्धा सीट मॅट्रिक्स असेल त्याबद्दल लास्ट वीक ऑफ नोव्हेंबरमध्ये पूर्ण डिटेल येणार असं माझं एक्सपेक्टेशन आहे। कारण की आता खूप झालं, डेट्स खूप एक्सटेंड झाल्या, कारण की विद्यार्थीसुद्धा परेशान आहेत, कारण त्यांची जे ॲडमिशन आहे ते कधी होणार, कॉलेज जे आहे कधी सुरू होणार। कारण की विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जे न्यू इयर असते त्यामध्ये जर कॉलेज सुरू झालं तर बेटरच आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व काही प्रोसेस इथं आहे आता, आणि माझ्या एक्सपेक्टेशननुसार लास्ट वीक ऑफ नोव्हेंबरमध्ये तुमची जे कॅपराउंडची प्रोसेस आहे तर ती इथं सुरू होणार। एक वेळ सुरू झाली विद्यार्थी मित्रांनो की डिसेंबरपर्यंत पुण्याच्या पूर्ण तुमची जी ॲडमिशनची प्रोसेस आहे ते कम्प्लीट होऊन जाणार, त्याचं तुम्ही अजिबातही टेन्शन घेऊ नका। आणि या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत, एक एक स्टेप तुम्हाला मी कम्प्लिटली डिटेलमध्ये सांगणार आहे, त्याचं तुम्ही अजिबातही टेन्शन घेऊ नका, माझ्याशी कनेक्ट राहा। जर काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही जेव्हा कॉमेंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला इंस्टाग्रामवरती DM करा, तुम्हाला लेट थोडा मेसेज रिप्लाय मिळेल पण मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे, कारण की माझं सुद्धा इथं बिझी शेड्यूल असते त्यामुळे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशी स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत, त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळेल। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ, स्टे कनेक्टेड, थँक्यू।